नमस्कार, मी तुषार शेटे, मुलुक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात दरडीच्या आणि पावसाच्या बातमीनं। बातमी आहे महाडमधली। महाडमध्ये अतिमुसळधार पावसानं डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेत 42 मृतदेह ढिगाऱ्याखडनं काढण्यात आलेले आहेत। तळीयेमध्ये 42 मृतदेह ढिगाऱ्याखडनं काढलेले आहेत, मात्र अद्यापही 50 नागरिक बेपत्ता असल्याची भीती वर्तवली जाते। NDRF च्या सहाय्यानं अद्यापही मदतकार्य सुरूच आहे। रायगड जिल्ह्यातल्या तळीयेवाडीतली 40 घरं जमिनीखाली गाडली गेलेली होती। आत्तापर्यंत 42 मृतदेह ढिगाऱ्याखडनं काढलेले आहेत। झालेला प्रसंग हा सगळ्यांनाच माहिती बघती डोळ्याने बघितल्यानंतर समजतो की डोंगर काही एक टोपले आणि दोन टोपले याचा काही माती आलेला नाही। पूर्णपणे घात आला आमच्या पूर्ण गावावरती, एकूण कोंडलकर वस्तीवरती आमची जवळजवळ 80 ते 90 पूर्णपणे घर नाही राहिलं, का धार नाही राहिलं। माझ्या घरातली माझी मिसेज, पत्नी, माझी मुलगी 7 वर्षाची आणि माझं 6 महिने तर नुकतंच गोंडच मुलगा, माझ्या आणि आई वडील असे 5 माझी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। आणि मी एकटा कामानिमित्त खाली अडकून राहिलो, तो पाण्याच्या ओघामुळे मला काय येता राहिलं। माझं मित्र आणि मित्रातरी 1 वाजता जिथं कुठली गाडी नाही गेली तिथनं आम्ही दोघांनी बाईक टाकत उचलतला आलो। बघतोय तर 6 वाजता पहिले कोणी पोचलं नव्हतं, त्याच्या उडेड भाडे तिथपर्यंत आम्ही माझी आमची पोरं आम्ही पोचलो। बॉडी बघितली तर माझी मिसेजची आणि त्याच्या मिसेजची आणि माझी मुलगी त्याची मुलगी 4 बॉड्या दिसल्या। आणि उत्तर माझी चुलत बहीण वगैरे अशी 4-5 बॉड्या आम्हाला दिसल्या। सगळे लोक तिथे जमलेले, तिथून त्यांचं नियोजन चाललेलं की इकडून शिफ्ट व्हायचं। सगळे अर्धेवरती असे शिफ्ट पण झालेले, रस्त्यावरती आलेले अर्धे येत होते, काही जण घरातून होते, वरती यायचा प्रयत्न करत होते। अचानक म्हणजे 1-2 मिनिटाचा वेळ होता आणि सगळं काही कोसळलं, सगळं गायब झालं, सगळं मिटलं। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत थेट तळीयेतनं जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या सगळ्या दुर्घटनेला आता जवळपास 48 तास होऊन गेलेले आहेत, मात्र अद्यापही मदतकार्य सुरूच आहे। ढिगाऱ्याखाली जवळपास 50 लोक अडकल्याची भीती वर्तवली जाते आहे। काय तुमचं NDRFशी बोलणं झालं होतं, त्यांच्याकडनं काय माहिती मिळते आहे? अतिवृष्टीमुळे गुरुवारी ही दुर्घटना घडली होती। सुमारे 4:30 दरम्यान ही दुर्घटना घडली होती आणि आता 3 दिवस होऊन गेलेले आहेत। या ठिकाणी अजूनही मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे। 42 मृतदेह मात्र बाहेर काढण्यात आलेले आहेत। NDRFची तुकडी या ठिकाणी काम करते। मोठ्या प्रमाणामध्ये आता इथलं जे काम आहे ते सुरू आहे, ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। आता या ठिकाणचा जो मलबा आहे तो बाहेर हटवला जातो आहे, कारण ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात जे माती आहे, डोंगराचे दगड आहेत आणि दलदल आहे, त्यामुळेच इथली जी NDRFची जी तुकडी आहे त्यांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठे अडथळे निर्माण झालेत। आणि त्यामुळेच आता प्रशासनाने निर्णय घेतला, मुख्यमंत्री येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब ढिगाऱ्याखालचे मृतदेह बाहेर काढा आणि ओळख पटवून जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांना, लोकांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत आम्ही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर या ठिकाणचं जे काम आहे त्या कामाला गती आलेली आहे। शिवाजी माझा हाच मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर कामाला गती येते। तिथे गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता दरड कोसळली, ही माहिती संध्याकाळी 8 वाजता कळते आहे, मात्र शुक्रवार दुपारपर्यंत तिथे जर मदत जर पोहोचू शकत नसेल, प्रशासन त्यांच्या अडचणी सांगत असेल, तर हे प्रशासनाचा फेल्युअर म्हणावं का? आत्तापर्यंत प्रशासनाच्या वतीनं ज्यांनी कोणी प्रतिक्रिया दिली आहेत ते हेच म्हणालेले आहेत की पुरामुळे आम्ही तिथे पोहोचू शकत नाही आहोत। मात्र ज्यावेळेला रेड अलर्ट जारी केला गेला होता त्यावेळेला प्रशासनानं हा रेड अलर्ट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवला होता का, की पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झालेला आहे आणि निसर्गाच्या शापापुढे आपण काहीच करू शकत नाही असं बोलून निष्पाप नागरिकांचे जीव हे जातच राहणार आहेत आणि प्रशासन तसंच्या तसं ढिम्मच बसून राहणार आहे का? निसर्गापुढे खरोखरच प्रशासन हतबल झालं होतं। या ठिकाणी नदीवरून पूर वाहत होता, नदीचा काही भाग तुटला होता, ब्रिजचा काही भाग तुटला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी पोहोचणं अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, कारण
दरड कोसळणं चालू होतं. दरडीचा एक भाग रस्त्यावरती आला होता, ते हटवण्याचं काम शुक्रवारी दिवसभर सुरू होतं असं सांगितलं जातंय. शनिवारी मात्र या ठिकाणी एनडीआरएफची तुकडी आणि स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलं, परंतु त्यापूर्वीच 17 मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढलेले आहेत. मोठ्या प्रमाणात काम इथल्या स्थानिकांनी केलेलं आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम स्थानिकाकडून सुरू होतं, परंतु आता प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे आता या मदत कार्याला किंवा इथलं जे मृतदेह बाहेर काढण्याचं जे काम आहे त्या कामाला गती मिळालेली आहे. परंतु आज मुख्यमंत्री आल्यानंतर या कामाला अति वेगाने अगदी खरं मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतरच गती मिळाली. कदाचित जर मुख्यमंत्री जर आधीच गेले असते तर कदाचित लोकांचे जीव वाचले असते असंच तिथल्या ग्रामस्थांना वाटतंय. धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तळीये गावाला भेट दिलेली होती. भेट दिल्यानंतर त्यांनी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलाय. पाहूयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे. गेल्या काही वर्षाचा आपला अनुभव आहे, ज्याला आकृत म्हणावं तसं आकृत घडत आहे. अनपेक्षित ह्या दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले, विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो, त्याच्यामध्ये सुद्धा सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं आकृत घडतं ते बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत, डोंगर दऱ्या कपारीमध्ये आणि त्यांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार नुसता नाही करणार तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर ह्या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकाणी एक पुनर्वसन करू. खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात होता, कारण कोयनेचं आणि इतर ठिकाणी धरणाचं विसर्ग, जे पाणी ओव्हरफ्लो आणि त्यातनं जे सोडावं लागणार होतं आणि सोडावं लागलं ते पाणी मग काही शहरामध्ये घुसतं. कोकणामध्ये पडणारा पाऊस आणि त्याच्यातून हा सगळा होणारा संहार बघितल्यानंतर त्याही बाबतीत वॉटर मॅनेजमेंट हा प्रकार एक आहे, तर तोही एक विचाराधीन आत्ता आहे, सुरुवात झालेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आराखडा करून एक जल आराखडा म्हणा पाहिजे, तर की हे जे काही पाणी अचानक वाढतं आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं करून टाकतं तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचं व्यवस्थापन हे करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकार काम करतंय. केंद्रीय यंत्रणांकडनं व्यवस्थित सहकार्य मिळतं आहे, अगदी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्याकडनं व्यवस्थित मदत मिळते आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आता आपली लोकं सगळी पोहोचलेली आहेत. काही ठिकाणी कदाचित अशी असतीली की जिथे पोहोचणं अजूनही दुरापास्त आहे, रस्त्यातनं तू मदतीसाठी माणसं जाऊ शकतात पण काही यंत्रसामुग्री अजूनही जाऊ शकत नाही आहे.